आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, तू हा दिवा अखंड तेवत ठेवून तुमच्या घरातून आमच्या घरी आलीस, तुझे खूप खूप आभार. देवांच्या दीर्घायुष्यासाठी हा विधी खूप आवश्यक होता. आता आपण हा विधी पूर्ण करूया. हा दिवा तू इथे ठेव, मग सगळ्या देवांची पूजा कर आणि मग देवांच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना कर. हो की मग झाली आपली पूजा. आई, आज तुझ्या समोर जसा हा दिवा जळतो आहे तसंच देवांश सरांच्या प्राणाची ज्योत कायम जळत राहते. मला शक्य असत तर आज जशी मी त्या घरापासून या घरापर्यंत या दिव्याची काळजी घेतली तशीच कायम देवांश सरांच्या जीवाची घेतली असती, पण माझ्या हातात इतकंच होत. आता पुढचं सगळं तू सांभाळून घे. झाला विधी पूर्ण, जाऊया. हो चल. आंटी, तुम्ही काहीच घेतलं नाहीये, प्लीज घ्या ना काहीतरी. हो घेते. अंकल ज्यूस तरी घ्या. काय ललिताताई, आमच्या घरातल्या सगळ्यात मोठ्या मेंबर्सनी नीट पाहुणचार केला का तुमचा? नाही, करतायत करतायत. खरं सांगू का जानकीताई, तुम्ही ना तुमच्या तीनही मुलांवर खूप छान संस्कार केलेत. हो, पण तुमच्या सईनी आज आमच्या घरात मात्र खूप मोठे आनंदाचे क्षण आणलेले आहेत. म्हणजे विधी तर पूर्ण झालाच, पण तिच्या पायगुणामुळे आम्ही कोर्ट केसही जिंकलो. थँक्यू सई. ऍक्च्युली खरंच सई, थँक्यू सो मच. सई, अगं तू उभी का, बस ना. नाही नको, ठीक आहे. बर रिया, अगं तिला आपलं घर तरी दाखव. मग नाही नको. कशाला? नाही म्हणजे पेटा दिवा घेऊन आली ना तिकडनं, दमली असेल, बसू दे तिला इथेच. सई मध्ये किती जोर आहे ते बघितले ना मी परवा हॉस्पिटलमध्ये. एवढ्या तेवढ्यानी दमणारातली नाहीये मुलगी, हो की नाही ग? आणि ललिताताई, तुम्ही म्हणता ना माझ्या मुलांवर मी चांगले संस्कार केलेत, तुम्ही तर तुमच्या भाचीवर सुद्धा खूप चांगले संस्कार केलेत.
दुसऱ्यांच्या मदतीला नेहमी पुढे असते, सगळं अगदी मनापासून करते. तिचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. रिया जा ना तिला आपलं घर दाखव. तिची बहीण लग्न करून येणार आहे या घरात. बहिणीचं सासर कसं हे बघू तरी दे तिला एकदा. चल सई. ललिताताई घ्या ना तुम्ही. हो हो हो. ढोकळा बघा एकदम छान आहे. हा तेच म्हटलं. हे आमचं किचन. कसं वाटलं? छान. आणि ह्या आमच्या सीमाताई. ह्या आमचं किचन हँडल करतात. ओळखते मी यांना. हो का? ह्या मम्माला खूप मदत करतात. आणि हो, ह्यांच्याही हाताला खूप छान टेस्ट आहे. बर चल, मी ना तुला आमच्या सगळ्यांच्या रूम्स दाखवते. ये ये ना सई. मग कशा वाटल्या आमच्या रूम्स? छान. ही ना आमच्या घरातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट मेंबरची रूम आहे. आमच्या आत्याची रूम. तशी आमची आत्या खूप स्ट्रिक्ट आहे पण मनाने खूप चांगली आहे. आणि आम्ही आत्याच्या रूम मध्ये ना विदाऊट परमिशन जाऊ शकत नाही. हा बाकी सगळीकडे बिंदास फिरतो. बरं चल, आमच्या टेरेसवरून ना कमाल व्ह्यू दिसतो. चल मी तुला दाखवते. ये. आम्ही देवश्रवांसाठी उषा खांडलाय. एक मिनिट, भैरवी येते, ती आली की मग द्या. कसं आहे ना की भैरवीशिवाय ह्या घरात आम्ही कोणतंही महत्वाचं कार्य करत नाही. साखरपुड्याच्या दिवशी आहोत, तिला खूप अर्जंट मीटिंग आली ना, त्यामुळे ती येऊ शकली नाही. पण आज तुम्ही येणार हे कळल्यानंतर तिने तिच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल केलेल्या आहेत आणि घरात बसलेली आहे तुमची वाट बघत. हा. अरे देवा, अरे वा वा वा. आज भेटतील का भैरवीताई? हो येईल ती एवढ्यात. बरं होईल, चला. हो येतच असेल ती. ती आली की मग द्या वस्त्र. ही काय आली? नमस्कार. 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 बसा बसा. काय मग झाला का विधी? हो, देव्हाऱ्यात दिवा लावायचा होता ना, झाला लावून. हो, आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मधुकररावांनी वस्त्र देखील आणलेली आहे. पण आमची दोघांची अशी इच्छा आहे की ती वस्त्र तू स्वीकारावीस आणि तुझ्या हस्ते ती देवांशला द्यावीस. ओके. हे हे असलं वस्त्र देवांशला देताय तुम्ही? किती डल कलर आहे आणि याची क्वालिटी पण केवढी चीप आहे. आमच्या घरचे नोकर सुद्धा चांगल्या क्वालिटीचे कपडे वापरतात. मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाहीये पण बुद्धी नाहीये हे आज कळतंय मला. भैरवी. एक मिनिट दादा. यांना माहित नाहीये का की हे कोणाशी सोयरीक जोडतायत? कम ऑन दादा, आपण जहागीरदार आहोत. जहागीरदार इंडस्ट्रीज या शहरातल्या टॉप 10 कंपन्यांपैकी एक आहे. आमच्या मुलाशी तुमचं नातं जोडलं जात आहे आणि तुम्ही हे हे असलं वस्त्र देताय? डिस्गस्टिंग.
त्याने किती प्रेमाने आणलंय देवांसाठी. दादा, नातं जोडायचं म्हटलं ना की नुसतं प्रेम असून चालत नाही, त्यासाठी पैसाही असावा लागतो. आणि लग्न म्हटलं की लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण आणि मी तर असंही ऐकलंय की हे जे असे मिडल क्लास लोक असतात ना, त्यांच्या घरी एखादी मुलगी जन्माला आली की मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या लग्नासाठी हे असे लोक पैसे जोडायला सुरुवात करतात. मग हे काय इतकी वर्ष झोपा काढत बसले होते? नाही, साखरपुडा तुमच्या मनाप्रमाणे त्या खुराड्यात केलात ना, तेव्हा गप्प होते मी. पण यापुढे मी गप्प बसणार नाही. श्रीमंत जावई गळाला लागतोय म्हटल्यावर यांच्या हातून पैसाच सुटेनासा झालाय. देवांसाठी डिसेंट कपड्यांचा जोड विकत आणा सांगितलं तर तेही जमलं नाही यांना. तेवढं करायलाही जर का पैसे नसतील तर मुलीला घरी बसवा म्हणावं, कशाला तिचं लग्न करायचं? कपडे आणा सांगितलं तर स्टेशनवरच्या एका फालतू दुकानात जाऊन हे फालतू चीप क्वालिटीचे कपडे घेऊन आले. देवांसाठी कपडे आणताय, जहागीरदारांच्या स्टेटसचे कपडे घेऊन यावेत एवढी साधी अक्कल नाही यांना. ताई, खर तर चूक माझी आहे, मी त्यांना खूप आयत्या वेळी कळवलं विधीच. त्यांना नीटस खरेदी करायला वेळही मिळाला नाही, त्यामुळे आता त्यांनी जे आणलंय ते आपण गोड मानून घेऊया ना. वहिनी, समोर जे दिसेल ते गोड मानून घ्यायची सवय ना तुला असेल, मला नाही. मी जहागीरदार आहे, जे गोड असत त्यालाच गोड मानतो आम्ही. आम्हाला समाजात मान आहे, आमचा स्टेटस आहे, आणि आम्ही आमचं स्टेटस कोणासाठीही सोडत नसतो. रस्त्यावरून घेतलेले हे असे चीप कपडे मी माझ्या देवांशला तरी घालू देणार नाही. ओ केना, तुमचे कपडे उचला आणि रस्त्यावरून जाताना एखाद्या भिकाऱ्याला दान करा. चांगली गोष्ट आहे, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला सामान्य लोकांचं आयुष्य कसं असतं हे बघायला तरी मिळालं. तुम्ही श्रीमंतीचा जो चष्मा डोळ्यावर घालून फिरताय तो थोड्या वेळासाठी कोणा काढून ठेवताय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. स्माईल करा. तू इथे माझ्या घरात काय करतेस? तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? तिला कोणी या घरात यायला दिलं? आई, तू ओळखतेस हिला? हो, मी हिला चांगलीच ओळखते.
मला आजवर जो काही मनस्ताप झालाय तो तिच्यामुळेच झालाय. हीच ती मुलगी जिने इतक्या लोकांदेखत माझा अपमान केला. हीच ती मुलगी जिने माझा व्हिडिओ व्हायरल केला. हीच ती मुलगी जिच्यामुळे भैरवी जहागीरदारला संपूर्ण शहराने नावं ठेवली. पण तशी चांगलीच अद्दल घडवली होती मी हिला, आणि त्याने हिचं मन भरलेलं दिसत नाही अजून. देवांश, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये हिने माझा अपमान केला होता. तुमचा अपमान करण्याची वेळ सुद्धा तुम्हीच आणली आहे माझ्यावर. उलट हात जोडून मी तुमचे आभार मानत होते, पण तुम्ही काय केलं, तुम्ही माझ्यावर हात उचलला. हो, मी तुझ्यावर हात उचलला कारण त्या रस्त्यावरच्या बाईला माझ्या गाडीत बसवून थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होतीस तू. हो, मग यात चुकीचं काय केलं मी? रस्त्यावरच्या बाईला जीव नसतो का? तुमच्यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता. तुमच्या गाडीने त्या बाईला ठोकलत तुम्ही, आणि तिची मदत करायच्या ऐवजी तुम्ही तिला रस्त्यावर तसंच टाकून तिथून निघून जात होता. एवढंच नाही तर देवळात सुद्धा अपमान केला होता हिने. एवढी कसली गुर्मी आहे हिला माहित नाही. मोठ्यांची कसं बोलायचं याची साधी अक्कल पण नाही आहे हिला. आणि तुम्हाला सुद्धा इतर माणसांशी कसं वागायचं याची समज नाहीये. त्या दिवशी सुद्धा तुम्ही मंदिरात चुकलात म्हणून मी तुम्हाला एवढं बोलले. अहो, त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांग लागली होती ना, आणि त्याच रांगेत प्रेग्नंट बाई सुद्धा होती. पण तुम्ही काय केलं, मोठ्या तोऱ्यात तिथून निघून गेलात. तुम्हाला थोडी सुद्धा दया माया नाहीये का? माइंड युअर लँग्वेज. माझ्या घरात उभी आहेस हे विसरू नकोस. मला वाटलं होतं तुम्ही फक्त बाहेर लोकांचा अपमान करता, पण नाही. मला आज कळतंय की तुम्ही घरी लोकांना आमंत्रण देता आणि घरी बोलवून त्यांचा अपमान करता. आय जस्ट कांट टॉलरेट युअर व्हॉइस. Why don't you just shut your mouth? गप्प बस जरा. नाही नाही गप्प बसणार. तुम्ही माझ्या मामाचा अपमान करताय आणि मी हे सगळं मान खाली घालून ऐकत बसू असं वाटतंय तुम्हाला? पण हे शक्य नाहीये. हे बघा, मी सगळं सहन करू शकते, पण माझ्या मामाचा झालेला अपमान मी नाही सहन करू शकत. या सगळ्यात त्या बिचाऱ्याची काय चुक हो? तुमच्या घरातल्या एका विधीसाठी त्याने होणाऱ्या जावयाला नवीन कपडे घेतले, यात त्याचं काय चुकलं? आणि कुणी काही जर देत असेल तर ते हसत हसत मोठ्या मनाने स्वीकारावं. पुढे साधे संस्कार नाहीये तुमच्यावर. हे बघा मॅडम, नुसतं घर मोठं असून उपयोग होत नाही, तर माणूस मनाने सुद्धा मोठा असावा लागतो. नाही, तुमच्याकडे गाडी, घर, बंगला, पैसा हे सगळं काही जरी असलं ना, तरी सुद्धा तुम्ही कंगालच ठराल. नाही, तुम्हाला वाटत असेल की आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्याकडे काहीच नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्याकडे स्वाभिमान आहे आणि तो आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. किती बोलतेस का तू, किती बोलतेस. कोणी हिला घरात येऊ दिलं? वॉचमॅन. ताई, ताई अहो, आपली पाहुणी येते, अंजलीची आत्ते बहीण आहे. कोणी का असेना, मला काय करायचंय? पण माझ्या घरात येऊन कोणी मला अक्कल शिकवत असेल तर ते मी खपवून घेणार नाही.
तू निघ ग, चल निघ. आणि त्याचा काही उपयोग पण होणार नाहीये तुम्हाला, कारण तुम्हाला कितीही शिकवलं आणि कितीही सांगितलं ना तरी ते तुमच्या डोक्यात शिरतच नाही. या आधी सुद्धा मी दोन वेळा प्रयत्न करून पाहिलाय. सई सई त्या मोठ्या आहेत, अगं असं बोलू दे त्यांच्याशी. अरे मामा, मग त्यांनी मोठ्यांसारखं वागायला हवं ना. तू एवढे प्रेमाने कपडे घेऊन आलायस त्यांच्यासाठी आणि त्यांनी काय केलं तर ते कपडे तुझ्या अंगावर फेकले. असं कोण वागत? मी वागते. जे मला आवडत नाही ते अजिबात आवडत नाही. प्रत्येक वेळेस तुमच्या आवडीनुसार नाही होणार मॅडम इथे. नाही, तुम्हाला जशा आवडी निवडी असतात ना तशा समोरच्यालाही असतात. त्यांनाही त्यांची स्वतःची मतं असतात, त्यामुळे त्यांच्या मताचा आदर करायला शिका आधी. खूप बोलतेस ना तू, निघायचं आऊट.